जिवंत तसेच मृतावस्थेतील जनावरांची व मांसाची वाहतूक करणारा ट्रक अडवल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी तुफान दगडफेक करीत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. चोपडा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर शहरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर संतप्त नागरिकांनी तुफान दगडफेक करत हा ट्रक पेटून दिला. MP14HB1327 या क्रमांकाच्या मल्टी एक्सल ट्रकमध्ये 50 ते 60 जनावरे कोंबून त्यांना कत्तलीसाठी शहराबाहेर नेले जात होते. यावेळी झालेल्या दगडफेकीत 3 पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे. राज्यात गौवंश हत्याबंदी कायदा लागू असताना अशा प्रकारच्या घटना ह्यात राज्यात वारंवार घडत आहेत, त्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव देखील निर्माण होतानाचे चित्र पाहायला मिळते. यावर प्रशासनाने त्वरित लगाम लावावा अशी मागणी नागरिकांमधून यावेळी व्यक्त होत आहे. दरम्यान चोपडा शहरात निर्माण झालेली ही तणावाची स्थिती आता काही अंशी पोलिसांच्या नियंत्रणात असून या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.